माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवतात, एक म्हणजे वाचलेली पुस्तके आणि दुसरी म्हणजे भेटलेली माणसे. मित्रांनो, या दोन वयीनंतर पहिला प्रश्न असा आहे की हिंदू विधवेला तिच्या पतीकडून उत्तराधिकाराने प्राप्त मालमत्तेत तिने विधवा असताना घेतलेल्या दत्तक मुलास वारस हक्क मिळू शकेल का? मित्रांनो, येथे हिंदू उत्तराधिकारिता अधिनियम 1956 प्रमाणे जर एखादी विधवा महिला ती विधवा असताना जर कुठल्या एका मुलाला दत्तक घेत असेल तर त्या मुलाला त्या संपत्तीमध्ये, तिला जी संपत्ती मिळाली आहे त्या संपत्तीमध्ये त्या मुलाला वारसा हक्क किंवा संपत्तीमध्ये हिस्सा उरत नाही अशी कायदेशीर तरतूद आहे. तसेच दुसरा प्रश्न इथे आहे की मला फ्लॅट घ्यावायचा आहे, त्यासाठी मी चौकशी केली असताना मला आमचा प्रोजेक्ट येणे आहे असे सांगितले गेले, तर फ्लॅट योग्य असेल का? मित्रांनो, तुम्हाला सांगू इच्छितो की प्रोजेक्ट हा मुळात येणे नसतोच. येणे असती ती जागा, जमीन. आणि जर समजा रहिवाशी झोन जाहीर झाला असेल तर त्या झोनमधील जी सर्व जागा आहे, क्षेत्र आहे, ते येणे असते. तसेच समजा जर आपल्याला आपल्या शेती झोन जर असेल त्याच्यामध्ये आपल्याला येणे जागा करून घ्यायची असेल तर तशी येणे जागा आपण जिल्हा अधिकारी यांच्याकडे परवानगी घेऊन तशी आपण येणे करू शकतो. म्हणून येणेमधील जे इमारती असतात त्या इमारतीमधील जे फ्लॅट आहेत ते योग्यच असतील असे नाही, कारण की येथे तुम्हाला हे बघणं गरजेचं आहे की तो प्रोजेक्ट सँक्शन कुठून झाला आहे. त्यानंतर तुम्हाला ते कळेल की ती जागा आपल्यासाठी योग्य आहे, तो फ्लॅट आपल्यासाठी योग्य आहे की नाही. तसेच प्रश्न विचारला आहे दुसरा इथे, गावठाण जमीन विकत घेता येते का व त्यावर घर बांधता येते का? येथे मित्रांनो, आपण गावठाणातील जमीन ही विकत घेऊ शकतो, परंतु तेथे आपल्याला जर घर बांधायचे असेल किंवा इमारत बांधायची असेल त्यासाठी आपल्याला तेथील ॲथॉरिटी, ग्रामपंचायत असेल, नगरपालिका असेल, महानगरपालिका असेल, त्यांची परवानगी घेऊन आपण तसे घर वगैरे हे बांधू शकत असतो. तर तुम्हाला तेथे जागा विकत घेता येईल व तुम्हाला तेथे घरही बांधता येईल. तसेच प्रश्न इथे विचारला गेलेला आहे, एका व्यक्तीचे कायदेशीर पत्नी व मुले असताना त्याचे दुसऱ्या महिलेशी संबंध असल्यामुळे तिला देखील मूळ आहे, तर तिच्या मुलांना त्या व्यक्तीच्या संपत्तीमध्ये वारसा हक्क मिळेल का? मित्रांनो, येथे विवाह संबंधातून न झालेल्या मुलांना वडिलोपार्जितची मालमत्ता आहे, संपत्ती आहे, त्यामध्ये कायदेशीर हक्क, वारस हक्क किंवा हिस्सा मिळत नाही. परंतु त्या व्यक्तीने स्वतः कष्टाने कमवलेल्या मिळकतीमध्ये त्यांना तसा वारसा हक्क किंवा हिस्सा मिळत असतो, हे लक्षात असू द्या. तसेच प्रश्न विचारला गेलेला आहे, ग्रामपंचायत हद्दीत फ्लॅट बुक केलेला आहे परंतु बिल्डर म्हणतोय फ्लॅट नावावर होण्यासाठी वेळ लागणार आहे, तर काय करता येईल? येथे मित्रांनो, आजच्या तारखेला जर तुम्ही बघितलं तर ग्रामपंचायतीतील जे बांधकाम आहेत, जे ग्रामपंचायती थ्रू सँक्शन झालेले आहेत, त्यामध्ये फ्लॅट आपल्याला घेता येत नाही किंवा तो फ्लॅट नावावर होत नाही. तसेच परंतु जर तो प्लॅन जर बिल्डर मनपाकडनं सँक्शन करून घेत असेल तर तुमचा फ्लॅट हा तुमच्या नावाने होऊ शकतो, परंतु तो जो प्लॅन आहे, ती इमारत जी आहे, ती 2015 पूर्वीची असावी, तर तसा फ्लॅट तुमच्या नावाने आता होऊ शकतो. तसेच प्रश्न विचारला गेलेला आहे इथे, बिगर शेतकरी व्यक्ती औद्योगिक प्रयोजनासाठी शेतजमीन खरेदी करू शकतो का? तर येथे मित्रांनो, असा जो व्यक्ती आहे की त्याला औद्योगिक वापरासाठी जमीन खरेदी करायची आहे, त्यासाठी महाराष्ट्र पूर्ववहिवाट व शेतजमीन अधिनियम कलम 63(1) उपकलम अ प्रमाणे जर खऱ्याखुऱ्या औद्योगिक प्रयोजनासाठी जमीन विकत घ्यायची असेल
किंवा वसाहत प्रकल्पासाठी जमीन विकत घ्यायची असेल तर तो घेऊ शकतो, त्यासाठी त्याला कुठल्याही सक्षम अधिकाऱ्याची परवानगी घेण्याची गरज नाही, तो तशी जमीन विकत घेऊ शकतो, परंतु त्याला ते कारण दाखवावे लागेल। तसेच प्रश्न विचारला गेलेला आहे इथे दुसरा, शेतकरी नसलेला व्यक्ती महाराष्ट्रात शेतजमीन का खरेदी करू शकत नाही? मित्रांनो, याचं कारण आहे की महाराष्ट्र कोळीवाट व शेतजमीन अधिनियम 1948 कलम 63 प्रमाणे शेतकरी नसलेला व्यक्ती हा महाराष्ट्रात शेतजमीन खरेदी करू शकत नाही असे तेथे नमूद केलेले आहे। आणि जर समजा त्यांनी तशी जमीन खरेदी केली तर तेथे कलम 84 क प्रमाणे तो कारवाईस ठरू शकतो, ती जमीन जप्त केली जाऊ शकते। परंतु जर समजा त्याला ती जमीन विकत घ्यायचीच आहे तर तो जर शेतकरी असेल तर त्याला कुठलीही पुराव्याची गरज नाही, कारण की त्याच्याकडे 7-12 असेलच। परंतु जर समजा तो शेतकरी नसेल तर त्याला जिल्हा अधिकारी यांची परवानगी घ्यावी लागते, त्यानंतर तो शेतजमीन महाराष्ट्रात खरेदी करू शकतो। तसेच प्रश्न आहे, शेतजमिनीची मोजणी मान्य नसेल तर काय करावे? मित्रांनो, बऱ्याचदा हा प्रश्न मला विचारला गेलेला आहे। येथे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 कलम 136 नुसार शेतजमिनी जी असती त्याची मोजणी करण्यात येत असते। आणि समजा जर तुम्हाला भूमी अभिलेख अधिकारी यांचा निर्णय मान्य नसेल, त्यांनी दिलेला जो निर्णय आहे तो मान्य नसेल, तर तुम्ही त्यांच्या विरुद्ध त्यांच्या अगेन्स्ट तुम्ही जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख यांच्याकडे अपील दाखल करू शकता। म्हणजे तुम्हाला हा एक मार्ग आहे। जर आता बरेचदा लोकांना एक थोडी शंका असते की आपल्या आपण मोजणी केली जागेची शेतजमिनीची, पण आपल्याला ते कुठेतरी चुकीचं वाटतंय, त्यासाठी तुम्हाला पर्याय आहे, तुम्ही अप्लाय करू शकता, अपील करू शकता त्यासाठी। तसेच प्रश्न विचारला गेलेला येते, सहकारी संस्था यांना मालमत्ता जप्ती करण्याचा अधिकार असतो का की त्यांना कुणाची परवानगी घ्यावी लागते? मित्रांनो, येथे महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 कलम 137-138 प्रमाणे सहकारी संस्था थकबाकीदारांविरुद्ध हे कारवाई करू शकतात, व अशी कारवाई ही महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम कलम 138 उपकलम 2 प्रमाणे आदेश देण्यात येत असतो ती संपत्ती जप्त करण्याचा। आणि जर समजा अशी आदेश ज्यावेळेस सहकारी संस्था देत असतात तर तो आदेश हा जिल्हा अधिकारी यांच्या मार्फत देण्यात आलेला आहे असे मानले जाते, असे कायद्याला तरतूद आहे, व अशा आदेशाविरुद्ध आपण कुठेही तक्रार करू शकत नाही। म्हणजेच त्यांना कायदेशीर अधिकार आहे की ते तुमची मालमत्ता जप्त करू शकतात। तसेच प्रश्न विचारला गेलेला आहे इथे, माझ्या शेतजमिनीला सार्वजनिक कामासाठी संपादित होऊन 8 वर्ष झाली आता माझ्याकडे शेतकरी असल्याचा पुरावा नाही, तर मी शेतजमीन विकत घेऊ शकतो का? मित्रांनो, समजा जर तुमची शेतजमीन ही संपादित झाली आहे सार्वजनिक कामांसाठी, त्यावेळेस तुम्हाला महाराष्ट्र कुळवैवाट व शेतजमीन अधिनियम कलम 63 प्रमाणे त्याला संपादन जी जमीन होते त्यासाठी आपल्याला एक प्रमाणपत्र देण्यात येत असते, आणि ते प्रमाणपत्र हे 10 वर्षासाठी आपण शेतकरीच आहोत राहणार आहोत यासाठी देण्यात येत असते। आणि ते प्रमाणपत्र तुम्ही संपादन अधिकारी जे असतात त्यांचा तो दाखला असतो, त्यासाठी तो दाखला तुम्ही, तुम्हाला जर शेतजमीन विकत घ्यायची असेल संपादन झाल्यानंतर, तर तो दाखला तुम्ही त्यांच्याकडनं घेऊन तसा तुम्ही तिथे देऊ शकतात कायदेशीर प्रूफ म्हणून, त्यासाठी तुम्हाला तो योग्य असेल, तो प्रमाणित केला जातो, तर कायद्याला मान्य आहे की तुम्ही तुमची जमीन संपादन झालेली आहे, त्यासाठी तुम्हाला हे प्रमाणपत्र दिले गेलेले आहे, तर त्यानंतर तुम्ही ती जमीन विकत घेऊ शकता। तसेच येथे प्रश्न विचारला गेलेला आहे की आजच्या तारखेला गावठाणाबाहेरील 2-3 गुंड्यांचे प्लॉट आपल्याला कायदेशीरपणे विकत का घेता येत नाहीत? मित्रांनो,
हा प्रश्न जो विचारला गेलेला आहे त्याचं उत्तर असं आहे की गावठाणा बाहेरील ज्या जागा असतात तेथे महसूल विभागाचे जे 7-12 आहेत त्यांच्याकडे ती जागा असते आणि जर समजा त्या जागांमध्ये ग्रामपंचायतींना जे आहेत राईट्स नसतात की ती जागा आकारणी यादीत त्यांच्याकडे नसतील ग्रामपंचायतीत आकारणी यादीत ती जागा जी आहे त्यांना देण्याचे अधिकार नाहीत परंतु ग्रामपंचायत काय करते की त्या जागांचे जे असते ते तो नियम न पाळता नोंदणी परवानगी दिली जात असते ग्रामपंचायतीकडून त्यामुळे कायदा आहे त्याचं उल्लंघन तिथे होत असतं कारण की ग्रामपंचायतीला अधिकार नसताना ग्रामपंचायती या अधिकार देत असते त्यामुळे महानगर विकास क्षेत्र विकास प्राधिकरण जे आहे यांच्या विकास आराखड्यातील आरक्षित जागा ज्या आहेत त्या त्यांच्यावर बांधकामे होत असतात व त्यांच्यावर बांधकामे झाल्यामुळे तेथे विकास शुल्क आणि मुद्रांक शुल्क जे असतात त्यांना मिळत नाही आणि त्यांना तसे पैसे न मिळाल्यामुळे त्यांचं मोठं नुकसान होत असतं आणि त्या नुकसान झाल्यामुळे तेथे बांधकाम नियमावली जी असते त्याचंही तेथे नुकसान होत असतं आणि जर दुसरी गोष्ट आपण विचारात घेतली तर येथे तुकडेबंदी जो आहे त्याला देखील आपल्याला बघावं लागतं येथे तुकडेबंदीचा पण उल्लंघन होत असतं त्यामुळे आजच्या तारखेला जे ग्रामपंचायती जे सँक्शन आहेत किंवा ते बंद आहेत म्हणजे त्यांना परवानगी नाही कारण की जमिनीचे छोटे छोटे तुकडे तेथे होत आहेत आणि जे बिल्डर लोक असतील किंवा नॉर्मल लोक असतील ते आपल्या मर्जीप्रमाणे तेथे बांधकामे करत असतात आणि ग्रामपंचायतील जे अधिकारी असतात अधिकारी इन द सेन्स तुम्ही ग्रामसेवक जे असतात त्यांना या तांत्रिक गोष्टी ज्या आहेत की लेआउट काय आहे या गोष्टींचं नॉलेज नसल्यामुळे हे बांधकाम हे आपल्या मर्जीनुसार होत असतं मग तिथे पुढे चालून जे महानगर क्षेत्र आहेत त्यांना खूप प्रॉब्लेम्स होतात त्रास होण्याचे चान्सेस असतात त्यामुळे आज सध्या तरी ते परमिशन जे आहे ग्रामपंचायतीची ती बंद केलेली आहे तर मित्रांनो हे थोडक्यात प्रश्न होते त्यांचे उत्तर मी थोडक्यात देण्याचा प्रयत्न केलेला आहे जर तुम्हाला अजून काही क्युरीज असतील डाऊट्स असतील तर नक्कीच तुम्ही मला टेक्स्ट करा तसेच तुम्ही मला कॉल करू शकता तुम्ही यूट्यूबला मला टेक्स्ट करा त्याचे उत्तर मी तुम्हाला नक्कीच देण्याचा प्रयत्न करणार आहे आणि अजून एक दोन वेळी तुम्हाला सांगतो की हरला तरी चालेल परंतु सामनेवाला जो व्यक्ती आहे त्याने म्हटलं पाहिजे की हा जो खेळ होता हा आयुष्यातील सर्वात कठीण खेळ होता तर मित्रांनो धन्यवाद.